शाह असं म्हणत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलंय. तसेच भाजपनं माफी मागावी अशी मागणी देखील या आंदोलनादरम्यान करण्यात आली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी दोघांचीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची केलेली वक्तव्य निंदनीय आणि संतापजनक आहेत. या दोघांचा निषेध करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली पांजरापूर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानवी साखळी करून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेधाच्या जोरजोरात घोषणाबाजीनं परिसर दणाणून सोडला होता. यावेळी बोलताना प्रकाश वाले म्हणाले, निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मतं मागतात आणि सत्तेत बसून बसून सतत अपमान करतात. भाजपच्याच बगलबच्चे असलेले भाजपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य केलंय. सत्तेची गुरवी चढलेल्या राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना भाजपच्या नेत्याशी करण्याचं पाप केलंय. या अगोदरही सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द त्यांनी वापरलेले होते. ऊट सूट सतत वायफळ बडबड करणारे भाजपचे नेते निषेध करत नाहीत, सगळे बिळात लपून बसलेत. छत्रपतींचा आवाज भाजपाला मान्य आहे का? या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला गेलाय. महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपून घेणार नाहीये. अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा. तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीही अकलेचे तारे तोडलेत. त्याबद्दल भाजपनं जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश वाले यांनी दिलाय. महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय कोश्यारी साहेब, जे आमचे महाराष्ट्राचे दैवत आहे, आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे, ज्याचे आम्ही मावळे आहेत, अशा या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द त्यांनी वापरण्यात आले. ठीक आहे, कोश्यारी राज्यपाल आहेत, नेहमी नेहमी चुका करतात. गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या सर्व महात्मा लोकांना त्यांनी नावं ठेवले आहेत. महात्मा सावित्रीबाई फुलेंना सुद्धा त्यांनी नावं ठेवलेले आहेत. काही त्यांचं एक प्रकारचं वागणं एक विचित्र आहे. मला असं वाटतं की कोश्यारी हे भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते आहेत. त्यांनी राज्यपाल म्हणून आले आहेत. राज्यपाल म्हणजे सर्वांना घेऊन जाणारा माणूस राज्यपाल असतो, सर्व पक्षाला सांभाळणारा राज्यपाल असतो. एक मोठ्या राष्ट्राचा, आपल्या महाराष्ट्राचा राष्ट्राचा तो प्रमुख आहे. असे असताना सुद्धा त्यांनी वागणूक कुठल्याही वेगळ्या पक्षाला देत नाही, फक्त भारतीय जनता पार्टीचंच काम करतो, अशा कोश्यारीचा मी निषेध व्यक्त करतो. आणि तसेच ज्यांना महाराष्ट्राबद्दल माहीत आहे, आपले भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सन्माननीय हिमांशु, त्यांनी तर कहर केले, त्यांना सर्व माहिती असताना सुद्धा असं हे गेलेत. जे भारतीय जनता पार्टी आपलं सन्मानाने वापरून देते, चांगलं पक्ष असे म्हणतो, त्याचे हे प्रवक्ते असे जर नालायकपणाने करत असेल तर त्यांना महाराष्ट्रातील जनता जोड्याने मारायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या दोघांचा सुद्धा मी अखिल सोलापूर सोलापूर काँग्रेसतर्फे त्यांचा निषेध व्यक्त करतो. आज काय आज सोलापूरमध्ये ह्या दोघांनी जे महाराजांबद्दल अपशब्द बोललेले आहेत, तसं निषेध म्हणून आम्ही पांजरापूर चौकामध्ये महात्मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साखळी पद्धतीने त्यांना संरक्षण, जेणेकरून कुठलाही नालायक माणूस त्यांचा भरू नये, हीच आमची एक इच्छा होती की सोलापूरचे आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सर्वजण इथे येऊन एक मानवी साखळी तयार करून महाराजांचं रक्षण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेबगड्डी, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सचिव नरसिंह आसादे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, उदय चाकोते, देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, उत्तर समन्वयक सुनील रसाळे, सेवादल अध्यक्ष विभाशंकर टेकाळे,
युवक प्रदेश शेट्टीस प्रवीण जाधव श्रीकांत वाडेकर मध्य अध्यक्ष वाहिद विजापुरे उत्तर अध्यक्ष महेश लोढे तिरुपती परकीपडला पशुपती माशा प्रवीण वाले संजय गायकवाड अनिल वस्के सायमन गट्टू कोंडन काकडे बसवराज भेत्रे प्रमिला तुपलवंडे अंजली मंगोडेकर विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल सुनील सारंगी जीव किगळे नूर अहमद दालवार रमेश कोळी व्ही डी गायकवाड राहुल बोळकोटे चक्रपाणी गंजम सुमन जाधव विवेक इगळे शाहू सलगर सुनील भटकर चंद्रकांत टिक्के वशिष्ठ सोनकांबळे शोभा बोंबे बसंती साळुंखे नागनाथ शावले श्रीकांत दासरी शिवाजी साळुंखे संध्या काळे नीता बनसोडे तस्लिमा शेख मुमताज तांबोळी सुनीता बेरा चंदा काळे नुसरत शेख नाहिद शेख बसू कोळी स्नेहल शिंदे अनवरवी शेख शिव कोरे लता सोनकांबळे अनिता भालेराव अंजुमन शेख पिंटू मारे यांच्यासह शिवप्रेमी आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.